architecture of the complex analysis या पेपरवरती तर या पेपरमध्ये आपल्याला आपण एनालिटिक फंक्शन कंसीडर करत होतो म्हणजे या आर्टिकल मध्ये बाय मिली फंक्शन थ्योरम तर आज आपल्याला त्यावरचाच प्रॉब्लेम त्या संदर्भातला प्रॉब्लेम पाहिजे पण थोडंस वेगळ्या पद्धतीचा प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम बघूया लेट f ऑफ z इज इक्वल टू f ऑफ z इज इक्वल टू u प्लस iv b analytic function and f of j and f of j when u minus v is equal to u minus v is equal to x minus y into x square plus 4xy plus y square plus y square. तर बघा आता या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला एनालिटिक फंक्शन f ऑफ z म्हणजे u प्लस iv हे दिलेले आहे गिवन आहे आणि आपल्याला म्हणजे गिवन आहे म्हणजे ते एनालिटिक फंक्शन असं सांगितलं आणि आपल्याला एनालिटिक फंक्शन ते फाइंड करायचे पण त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी u माइनस v दिलेले आहे आता ह्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये आपण u दिलेलं असतं त्यावरून आपण v काढतो v दिलेलं असतं त्यावरून आपण u काढतो आणि मग एनालिटिक फंक्शन कन्स्ट्रक्ट करतो म्हणजे या ठिकाणी कंजुगेट मेथड त्यानंतर पुढे मिलिंग फंक्शन मेथड मध्ये सुद्धा आपण या ठिकाणी u दिल्यानंतर एनालिटिक फंक्शन कन्स्ट्रक्ट करतो किंवा v दिल्यानंतर एनालिटिक फंक्शन कन्स्ट्रक्ट करतो पण या प्रॉब्लेम मध्ये या ठिकाणी आपल्याला u माइनस v दिलेले आहे म्हणजे u सेपरेट दिलेले नाही v सेपरेट दिलेले नाही तर u माइनस v असं फंक्शन आपल्याला दिलेले आहे त्यावरून एनालिटिक फंक्शन या f of z आपल्याला या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायचे आहे आता यासाठी आपण या ठिकाणी let f of z is equal to u plus iv and equation 1 now give b an analytic function म्हणजे अशा रीतीने हे फंक्शन आपण f of z इथं घेतलं सुरुवात केली होती आपण f of z त्यानंतर आपल्याला इथं u दिलं असतं तर मग आपण डायरेक्ट यूज केलं असतं v दिलं असतं तर पण डायरेक्ट मिलिंग फंक्शन थिअरम यूज केलं असतं पण इथं u minus v दिले त्यामुळे या टाइपच्या प्रॉब्लेमला काय करायचं तर ह्या इक्वेशन वरला दोन्ही साईडला आय ने मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय बाय आय तर इथं आय ने मल्टिप्लाय केलं तर आय इंटू एफ ऑफ झेड आपल्याला मिळेल आणि आर एच असला आय इंटू यू प्लस आय स्क्वेअर इंटू व्ही मिळेल म्हणजे दोन्ही साईडला आपण आय ने मल्टिप्लाय केलं त्यानंतर आय इंटू एफ ऑफ झेड इज इक्वल टू आय इंटू यू आता आय स्क्वेअर म्हणजे मायनस वन मायनस व्ही and this equation number second आता यानंतर पुढे आपल्याला काय करायचं तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 काय करायचे ऍड करायचे म्हणजे इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 जर आपण केलं तर या ठिकाणी आपल्याला बघा इक्वेशन 1 चे रेजिस्टर काय f of z plus i into f of z is equal to r plus u plus iv आणि plus i u minus v म्हणजे अशा रीतीने इक्वेशन 1 आणि 2 आपण या ठिकाणी ऍड केले आता एल एच एस मधून कॉमन एफ ऑफ झेड पुन्हा आतमध्ये 1 प्लस आर राहील इंटू एफ ऑफ झेड तर आर एच एस ला रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट वेगळा वेगळा करू यू मायनस व्ही हा रिअल पार्ट झाला आणि प्लस इमॅजिनरी पार्ट मी दोन आहे त्यातनं आय कॉमन घेतलं तर ह्या आतमध्ये व्ही प्लस यू म्हणजे यू प्लस व्ही राहील तर अशा रीतीने आपल्याला हा नवीन फंक्शन किंवा नवीन रिलेशन या ठिकाणी मिळालं त्याच्यामध्ये u मायनस v पण आहे आणि u प्लस v पण आहे तर या ठिकाणी आपण तात्पुरत u मायनस v च्या जागी कॅपिटल u पुट करू आणि u प्लस v याच्या जागी कॅपिटल v आपण या ठिकाणी पुट करू मग आपलं जे वरचं इक्वेशन आहे तर ते 1 प्लस r इंटू एफ ऑफ झेड इज इक्वल टू u मायनस v च्या जागी कॅपिटल u प्लस r इंटू u प्लस v च्या जागी कॅपिटल v अशा पद्धतीने आपल्याला मिळेल म्हणजे हे आपल्याला नवीन रिलेशन या ठिकाणी मिळेल ज्याच्यामध्ये यू म्हणजे यू मायनस व्ही दिले कॅपिटल यू आणि व्ही म्हणजे यू प्लस व्ही याच्यामध्ये असतं आता आपण या ठिकाणी यू म्हणजे आपल्याला आता ह्या प्रॉब्लेम मध्ये गिवन म्हणजे आपल्याला यू दिले दॅट इज यू मायनस व्ही म्हणजे कॅपिटल यू इज गिवन विच इज इक्वल टू एक्स मायनस वाय
into x square plus 4xy plus y square. अशा पद्धतीने आपल्याला कॅपिटल यू दिले. मग आपण पीलिंग फंक्शन थिअरमच्या सहाय्याने आपण कॅपिटल यू म्हणजे हे फंक्शन म्हणजे आपण या ठिकाणी 1 plus i f of z फाइंड करू शकतो. म्हणजे नुसतं f of z नाही, 1 plus i f of z म्हणजे हे फंक्शन आपण फाइंड करू शकतो. म्हणजे त्याच्यावर कॅपिटल यू आपल्याला या ठिकाणी रियल पार्ट जो वापरायचा तो दिलेला आहे. आता त्यासाठी आपण पीलिंग फंक्शन मेथडचा या ठिकाणी प्रोसेस या ठिकाणी यूज करू. तर आता यासाठी आपल्याला कॅपिटल यू दिलंय, तर कॅपिटल यू वरून या ठिकाणी टेबा कॅपिटल यू आपण टेबा एक्स म्हणजे जे पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढायचे. आता इकडे प्रोडक्ट टू यूज करू, एक्स मायनस वाय एज इट इज. आता त्यासाठी डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, टू एक्स प्लस फोर एक्स वन एन वाय आणि वाय स्क्वेअरचा जी होईल. तर याला आपण काय म्हणू, फाय वन ऑफ एक्स वाय म्हणू. आता यामध्ये आपल्याला फाय वन ऑफ एक्स वाय झाल्यानंतर आता इथे एक्सच्या जागी झेड आणि वायच्या जागी झिरो पुट करायचं. म्हणजे फाय वन ऑफ झेड कॉमा झिरो, तर इथं एक्सच्या जागी झेड मायनस वायच्या जागी झिरो टू झेड आणि प्लस फोर इंटू झिरो म्हणजे इंटू सीटर म्हणजे होईल. म्हणजे फाय वन किती आला, टू झेड आणि झेड झेड टू झेडचा टू बी सॉरी टू झेडचा स्क्वेअर. तर ही पण आधीचीच पद्धत आता इथून पुढे फॉलो करायची. एवढंच की कॅपिटल यू आपल्याला इथं दिलेलं आहे म्हणजे यू मायनस यू. आता त्यानंतर डे बाय यू आपण डे बाय एक्स किंवा आपण फाय वन ऑफ झेड झिरो फाईंड केला. आता यानंतर पुढं डे बाय यू आपण डे बाय यू आपण डे बाय वाय फाईंड करायचा. डे बाय कॅपिटल यू आपण डे बाय वाय. आता त्यासाठी रुटू विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचा. तर तसंच इथे प्रोडक्ट रूलच यूज करावं लागलं. तर या ठिकाणी एक्स मायनस वाय एज इट इज. आता त्यासाठी रुटू विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं आपल्याला. त्यामुळे एक्स च्या टर्म कॉन्स्टंट, एक्स स्क्वेअर चा रुटू झिरो होईल, त्याचा फोर एक्स येईल आणि वाय स्क्वेअर चा टू वाय आणि विच इज इक्वल टू फाय टू ऑफ झेड झिरो सॉरी फाय टू ऑफ एक्स वाय याला म्हणायचं. आता याच्यावरून फाय टू ऑफ झेड झिरो काढायचं, फाय टू ऑफ झेड कॉमा झिरो. तर इथे इथे आहे तर एक्सच्या जागी झेड आणि वायच्या जागी झिरो टाकायचं. म्हणजे झेड इथे येईल आणि इथं फोर इथे झिरो येईल सॉरी फोर झेड आणि वायची टर्म झिरो. म्हणजे या ठिकाणी फोर झेड स्क्वेअर येईल. म्हणजे फाय टू ऑफ झेड झिरो या ठिकाणी फोर झेड स्क्वेअर येईल. एक्स मायनस वाय ॲज इट इज नंतर त्यासाठी इंटू एक्स स्क्वेअर चा टू एक्स प्लस फोर वाय प्लस एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज आणि एक्स मायनस वाय साठी इंटू विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे वन येईल. तर हा झाला फाय वन ऑफ एक्स वाय. त्यानंतर फाय वन ऑफ झेड झिरो काढायचा. म्हणजे एक्सच्या जागी झेड आणि वायच्या जागी झिरो म्हणजे इतर झेड पहिले टर्म होईल. नंतर इथे इंटू टू झेड वायच्या जागी झिरो तर प्लस झेड स्क्वेअर इतर म्हणजे होईल पण झिरो होईल. म्हणजे या ठिकाणी झेड स्क्वेअर प्लस टू झेड टू झेड सॉरी थ्री झेड टू होईल. तर हा फाय वन ऑफ झेड झिरो आपल्याला मिळेल. तसं जर याला विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करायचं तर ही पहिली टर्म बरोबर आहे. आता दुसरी टर्म या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज आणि एक्स मायनस वाय साठी इक्वल टू मायनस वन इज इक्वल टू फाय टू ऑफ एक्स वाय. त्यानंतर फाय टू ऑफ झेड झिरो काढा म्हणजे झेड इंटू फोर झेड आणि या ठिकाणी ही पहिली टर्म तर झेड स्क्वेअर आणि इंटू मायनस वन म्हणजे मायनस झेड स्क्वेअर येईल. म्हणजे फोर झेड झेड स्क्वेअर मायनस इथं काय येईल थ्री झेड स्क्वेअर येईल थ्री झेड स्क्वेअर जे येईल. तर मग तर अशा रीतीनं हा फाय टू ऑफ झेड झिरो आपल्याला मिळेल. आता यानंतर आपल्याला या ठिकाणी बाय मिलियन फंक्शन थिअरम
थॉमसन थ्योरम या ठिकाणी आता इथं नुसतं f ऑफ z आहे तर f ऑफ z म्हणजे 1 प्लस i इनटू f ऑफ z म्हणजे 1 प्लस i इनटू f ऑफ z इज इक्वल टू या ठिकाणी आपला फॉर्म्युला प्रमाणे इंटिग्रेशन ऑफ या ठिकाणी कसे येईल फाय 1 ऑफ z 0 dz माइनस आय इनटू इंटिग्रेशन ऑफ आय टू ऑफ झेड झिरो डी झेड अशा रीतीने आपल्याला इथं मिळेल. आता या ठिकाणी ही टर्म आहे ज्याची स्ट्रू आपल्याला स्मॉल एफ ऑफ झेड फाईंड करायचं आहे म्हणजे हे एफ ऑफ झेड फाईंड करायचं आहे लक्षात ठेवा. त्यासाठी इथं 1 प्लस आय स्मॉल म्हणजे एफ ऑफ झेड इज इक्वल टू काही याला व्हॅल्यू स्पोर्ट करू फाय 1 ऑफ झेड झिरो किती आहे 3 झेड स्क्वेअर डी झेड माइनस आय इनटू आय टू पण किती आहे 3 झेड स्क्वेअर डी झेड प्लस सी डॅश आता तात्पुरते इथं कॉन्स्टंट सी डॅश घेतला आपण त्यानंतर 1 प्लस आय एफ ऑफ झेड ॲज इट इज 3 झेड स्क्वेअरचे इंटिग्रेशन 3 झेड क्यूब अपॉन 3 येईल मायनस आय इंटू 3 झेड क्यूब अपॉन 3 प्लस सी डॅश आता हे 3 कॅन्सल हे पण कॅन्सल त्यानंतर 1 प्लस आय एफ ऑफ झेड इज इक्वल टू या ठिकाणी झेड क्यूब कॉमन घेतलं तर 1 मायनस आय प्लस सी डॅश तर ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा 1 प्लस आय एफ ऑफ झेड आपल्याला मिळाला पण आपल्याला एफ ऑफ झेड फाईंड करायचा आहे त्यासाठी 1 प्लस आय इकडे शिफ्ट करू राईट साईडला म्हणजे आपल्याला एफ ऑफ झेड इज इक्वल टू झेड क्यूब इंटू 1 मायनस आय अपॉन 1 प्लस आय प्लस सी डॅश अपॉन 1 प्लस आय अशा रीतीने मिळेल. आता हे जरा सिलेक्शन करू म्हणजे डिवाइड करू हे तर त्यासाठी एफ ऑफ झेड इज इक्वल टू झेड क्यूब इंटू 1 मायनस आय म्हणजे जे कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायला अंश लक्षात झाला 1 मायनस आय अपॉन 1 प्लस आय 1 मायनस आय आणि प्लस सी डॅश अपॉन 1 प्लस आयच्या जागी कॉन्स्टंट सी टाकला म्हणजे नवीन कॉन्स्टंट सी टाकला कारण हे दोन्ही कॉन्स्टंट आहेत त्याच्यासाठी एकच कॉन्स्टंट सी टाकला आपण. आता हे सिम्प्लिफिकेशन करू वरती म्हणजे एफ ऑफ झेड बरोबर झेड क्यूब इंटू इथं किती 1 मायनस 2 आय प्लस आय स्क्वेअर त्याचं दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरला 1 मायनस आय स्क्वेअर झालं. यानंतर एफ ऑफ झेड प्लस सी त्यानंतर एफ ऑफ झेड बरोबर झेड क्यूब इंटू 1 मायनस 2 आय आता आय स्क्वेअर म्हणजे मायनस 1 आपण 1 मायनस आय स्क्वेअर म्हणजे मायनस मायनस प्लस 1 होईल प्लस सी म्हणजे एफ ऑफ झेड बरोबर झेड क्यूब इंटू मायनस 1 प्लस 1 कॅन्सल मायनस 2 आय आपण 2 प्लस सी आता 2 ला 2 पण कॅन्सल म्हणजे एफ ऑफ झेड बरोबर फायनली मायनस आय झेड क्यूब प्लस सी तर हे रिक्वायर्ड ॲनालिटिक फंक्शन आपल्याला या ठिकाणी मिळेल मायनस आय झेड क्यूब प्लस सी. तर अशा रीतीने हा प्रॉब्लेम आपण इथं इव्हॅल्युएट केला ज्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी झेड एफ ऑफ झेड फाईंड करायचं होतं पण या ठिकाणी यू मायनस बी आपल्याला दिलेलं आहे तर ते या ठिकाणी आपण इथं फाईंड केलं. आता अशाच टाईपचा सेम प्रॉब्लेम आहे तर तो पण घेऊ आपण. इफ डब्ल्यू इज इक्वल टू एफ ऑफ झेड इज इक्वल टू 2 प्लस आय बी फाईंड द फंक्शन एफ ऑफ झेड इन टर्म्स ऑफ झेड इन टर्म्स ऑफ झेड वेन यू मायनस बी इज केले इथे पण यू मायनस बी इज इक्वल टू ई रेज टू एक्स ई रेज टू एक्स इन टू ब्रॅकेट कॉस वाय मायनस साईन वाय कॉस वाय मायनस साईन वाय तर सेम या पद्धतीने आहे इथं आपल्याला यू सेपरेट दिलेलं नाही बी पण सेपरेट दिलेलं नाही तर यू मायनस बी दिलं आहे तर नवीन एक्झाम्पल घेतलं तर याच्यासाठी ही स्टेप फॉलो करायची सेम तर लेट एफ ऑफ झेड बरोबर यू प्लस आय बी दिस इज इक्वेशन 1 बी एन ॲनालिटिक फंक्शन आता मल्टिप्लाय बाय आय केलं तर आय एफ ऑफ झेड बरोबर आय यू प्लस आय स्क्वेअर बी त्यानंतर हे सिम्प्लिफाय केलं आणि इक्वेशन 1 आणि 2 ॲड केले ज्याच्यावरून आपल्याला ही स्टेप इथं फायनली मिळेल. त्यानंतर सेम पाठीमागच्या प्रॉब्लेम प्रमाणे यू मायनस बी स्मॉल यू मायनस स्मॉल बी बरोबर कॅपिटल यू आणि स्मॉल यू प्लस बी बरोबर कॅपिटल बी टाकलं मग आपलं वरचं फंक्शन कसं घेईल 1 प्लस आय एफ ऑफ झेड इज इक्वल टू कॅपिटल यू प्लस आय इंटू कॅपिटल बी म्हणजे आता आपण हे फंक्शन कन्स्ट्रक्ट करू शकतो मिलिंग फंक्शन मेथडने ज्याच्यासाठी आपल्याला यू मायनस बी म्हणजे कॅपिटल यू दिलेला आहे जो कॅपिटल यू किती दिलेला आहे
या ठिकाणी e is to x into bracket cos y plus sin y या ठिकाणी किती येईल cos y plus sin sorry cos y minus sin y येईल minus sin y आता जरा त्याच्यावरून सेम पाठीमागच्या प्रॉब्लेम प्रमाणे डेवाय यू अपॉन डेवाय एक्स फाइंड करूया म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स डेवाय क्या मिळेल यू अपॉन डेवाय एक्स तर आता विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह आहे त्यामुळे ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आहे आणि ह्या दोन्ही टर्म वाय चे त्यामुळे कॉन्स्टंट राहतील कॉस वाय मायनस साइन वाय आणि विच इज इक्वल टू फाय वन ऑफ झेड झेड सॉरी फाय वन ऑफ एक्स वाय आता याच्यामधून आपल्याला फाय वन ऑफ झेड झेड काढायचे म्हणजे ई रेस टू झेड इंटू कॉस झिरो म्हणजे वन येईल कॉस वायची किंमत झिरो टाकली कॉस झिरो वन येईल वन मायनस साइन झिरो झिरो म्हणजे ई रेस टू झेड आहे तर हा फाय वन ऑफ झेड झिरो आहे तसंच आता इथे डे बाय यू आपण डे बाय वाय काढायचं पाठीमागच्या प्रॉब्लेम सारखं सेम डे बाय यू आपण डे बाय वाय डे वन यू अपॉन डे वन वाय या ठिकाणी त्यासाठी टू विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचा यूचा कॅपिटल यूचा तर ई रेस टू एक्स कॉन्स्टंट आहे तिथे साईन इंटू कॉस वायचा डेरिव्हेटिव्ह टू मायनस साईन वाय मायनस साईन वायचा डेरिव्हेटिव्ह टू या ठिकाणी कॉस वाय अँड दिस इज अ फाय टू ऑफ एक्स वाय तर अशा रीतीने इथं हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे विथ रिस्पेक्ट टू वाय इथं आपण घेतले तर इथं फाय टू ऑफ झेड झिरो फाईंड करू आपण आता तर ई रेस टू झेड इंटू हे साईन झिरो ची होईल आणि कॉस झिरो वन येईल म्हणजे मायनस वन म्हणजे मायनस ई रेस टू झेड तर अशा रीतीने हे फाय टू ऑफ झेड झिरो आपण फाईंड केलं आता यानंतर बाय मिलियन थॉम्सन थेरम आता हे फंक्शन जे आपल्याला इथे येणार आहे तर ते वन प्लस आय एफ ऑफ झेड येणार आहे इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ फाय वन ऑफ झेड झिरो डी झेड मायनस आय इंटू फाय टू ऑफ झेड झिरो डी झेड आता यात व्हॅल्यूज पुट करू तर इंटिग्रेशन ऑफ फाय वन ऑफ झेड झिरो किती आहे ई रेस टू झेड डी झेड मायनस आय इंटू इंटिग्रेशन ऑफ फाय टू मायनस ई रेस टू झेड डी झेड आणि प्लस सी किंवा सी डॅश तात्पुरतं सी डॅश कॉन्स्टंट केलं आपण आता ई रेस टू झेडचं इंटिग्रेशन ई रेस टू झेड मायनस आय आता ई मायनस मायनस प्लस बी ई रेस टू झेडचं इंटिग्रेशन ई रेस टू झेड प्लस सी डॅश तर या ठिकाणी आपल्याला हे वन प्लस आय इंटू एफ ऑफ झेड तर यातून ई रेस टू झेड कॉमन घेतलं तर आतमध्ये वन प्लस आय आहे प्लस सी डॅश तर आपल्याला वन एफ ऑफ झेड स्मॉल एफ ऑफ झेड फाईंड करायचं तर वन प्लस आय इकडे शिफ्ट करा म्हणजे एफ ऑफ झेड इज इक्वल टू ई रेस टू झेड इंटू वन प्लस आय डिवायडेड बाय वन प्लस आय प्लस सी डॅश डिवायडेड बाय वन प्लस आय तर अशा पद्धतीने हे फंक्शन आपल्याला मिळेल सिम्प्लिफाय करू म्हणजे हे कॅन्सल घेईल म्हणजे एफ ऑफ झेड बरोबर ई रेस टू झेड प्लस आता हे दोन्ही कॉन्स्टंट आहे त्याच्या जागी एकच कॉन्स्टंट आपण सी लिहिला तर दिस इज आवर रिक्वायर्ड ॲनालिटिक फंक्शन ज्याला आपल्याला यू मायनस बी अशा पद्धतीनं दिलेलं आहे तर त्याच्यावरून हे आपण या टाईपचे प्रॉब्लेम आपण या ठिकाणी इव्हॅल्युएट केले आता यानंतर पुढचा एक थिअरम आहे छोटासा तर तो थिअरम आपण इथं घेऊयात तर पोलर फॉर्म ऑफ सी आर इक्वेशन्स नेक्स्ट आर्टिकल आहे पोलर फॉर्म ऑफ सी आर इक्वेशन्स आता
हे जे सी आर इक्वेशन्स आहेत तर हे पोलर फॉर्म मध्ये कसे असतात तर ते आपल्याला इथे थ्योरमच्या माध्यमातून पाहिजे. तर या ठिकाणी थ्योरमची स्टेटमेंट कशी आहे, इफ एफ ऑफ झेड इज इक्वल टू यू प्लस आई बी एनालिटिक फंक्शन then true that dy u upon dy r f of z is equal to u plus iv is equal to r into bracket the polar form of the figure cos theta plus I sin theta b analytic function then prove that. Therefore, u upon dy is equal to 1 upon r deva b upon deva theta and deva u upon deva theta is equal to minus r deva b upon deva r. तर हे पोलर फॉर्म आहे सी आर इक्वेशनचे. तर deva u upon deva r is equal to 1 upon r deva b upon deva theta and deva b upon deva w upon deva theta is equal to minus r into deva v upon deva r. तर हे जे आपण या ठिकाणी पोलर सीआर इक्वेशन्स शिकलो आहे तर त्याचे हे पोलर फॉर्म आहे. जे आपण कार्टेशियन फॉर्म पाहिले तर ते आता या थेरमच्या माध्यमातून पोलर फॉर्म या ठिकाणी आपण इथे घेणार आहे. तर इथं सुरुवातीला असे करू आपण, लेट एफ ऑफ झेड इज इक्वल टू यू प्लस आई आय व्ही बी अँड अनालिटिक फंक्शन अनालिटिक फंक्शन. आता हे आपण अनालिटिक फंक्शन घेतलं. आता ह्याच्यामध्ये पोलर फॉर्मसाठी म्हणजे असतात तर हे पोलर कॉर्डिनेट्स आपल्याला माहितीच आहे, एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा पोलर कॉर्डिनेट्स, एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा अँड वाय इज इक्वल टू आर साइन थीटा, या ठिकाणी हे त्याचे पोलर कॉर्डिनेट असतात. मग आपलं एफ ऑफ झेड जे आहे तर ते अशा रीतीनं बनवलं, यू यू च्या जागी आर कॉस थीटा प्लस आय इंटू यू च्या जागी आर साईन थीटा, म्हणजेच एफ ऑफ झेड इज इक्वल टू आर कॉमन घेतलं तर कंसामध्ये कॉस थीटा प्लस आय साईन थीटा, म्हणजे हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. म्हणजेच एफ ऑफ झेड इज इक्वल टू आर आय झेड इज आणि कॉस थीटा प्लस आय साईन थीटा म्हणजे काय तर इज ई रेस टू आय थीटा, अशा पद्धतीने आपण हे लिहिलं म्हणजे ई रेस टू आय थीटा. म्हणजे थोडक्यात हे डब्ल्यू म्हणजे एफ ऑफ झेड आहे, हे एफ ऑफ झेड ई आर इन टू ई रेस टू आय थीटा, याला परत अशा पद्धतीने आपण परत एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये पण लिहिलं. त्यानंतर एफ ऑफ झेड म्हणजे काय तर एफ ऑफ झेड मीन्स यू प्लस आय व्ही इज इक्वल टू आर इन टू ई रेस टू आय थीटा. तर हे मेन रिलेशन आपल्याला या ठिकाणी मिळालं. आता ह्या रिलेशनवरून आपण त्याला विथ रिस्पेक्ट टू आर डिफरन्शिएट करू. पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू आर डिफरन्शिएट करू. आता डिफरन्शिएट त्याला म्हटल्यास वन नाव डिफरन्शिएट वन इक्वेशन वन विथ रिस्पेक्ट टू आर पार्टली पार्टली डिफरन्शिएट करू. तर त्यामध्ये युचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आर डेवा यू अपॉन डेवा आर व्ही प्लस आर इंटू व्ही चा डेरिव्हेटिव्ह डेवा व्ही अपॉन डेवा आर ई विथ रिस्पेक्ट टू आर. आता आर इंटू ई रेस टू आय थीटा चा डेरिव्हेटिव्ह, तर या ठिकाणी आर चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू आर थीटा कॉन्स्टंट आहे आणि आर चा डेरिव्हेटिव्ह मध्ये म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह थोडक्यात ई रेस टू आय थीटा अशा पद्धतीने आपल्याला मिळेल. हा डेरिव्हेटिव्ह आपल्याला या ठिकाणी एफ ऑफ झेड तर हे यू प्लस आय म्हणजे एफ मधलं फंक्शन फंक्शन अशा पद्धतीने एफ ऑफ आर इंटू ई रेस टू आय थीटा. तर या ठिकाणी याचा डेरिव्हेटिव्ह येताना
कंपोजिट फंक्शन म्हणजे f ऑफ मतलब फंक्शन आहे हे f ऑफ z झालं आणि z म्हणजे f ऑफ z म्हणजे u प्लस i की पुट केलं आणि इज इक्वल टू f ऑफ z म्हणजे f ऑफ with respect to theta differentiate kiya jayega tar d by u upon d by theta plus I into d by v upon d by theta is equal to it aapala same asa ikade lihu tumhe fakt ta with respect to theta hai tyamule f dash r into e raised to r theta asa lihu tum ani r into e raised to r theta asa lihu tum with respect to theta त्यामुळे r हे कॉन्स्टंट आहे e रेस्ट टू i थीटा आणि इनटू e रेस्ट टू i थीटा इनटू i थीटा आणि इनटू i म्हणजे असं की त्याने डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी आपल्याला मिळेल. आता यामध्ये आपण त्याला इक्वेशन नंबर 3 नावू. दिस इज इक्वेशन नंबर 3. तर आता याच्यामध्ये आपण काय करू की इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 चा इथे यूज करायचा आपल्याला. तर इक्वेशन 2 आणि 3 या ठिकाणी आपण याची किंमत याच्यात पुट करू. तर इथे अशी लिहिलं असेल म्हणजे फ्रॉम 2 अँड 3 म्हणजे या दोन इक्वेशनचं कॉम्बिनेशन करू. म्हणजे यासाठी आता इथं बघा डे बाय यू किंवा डे बाय यू अपॉन डे बाय थीटा प्लस आय इंटू डे बाय व्ही अपॉन डे बाय थीटा इज इक्वल टू. आता या ठिकाणी हे आर आर आणि हे आर आपण या ठिकाणी एज इट इज ठेवलं म्हणजे आय आर एज इट इज ठेवलं आणि मग काय राहणार तर ई रेस टू आय थीटा ही टर्म आणि ही टर्म एफ डॅश म्हणजे ई रेस टू आय थीटा आणि टू एफ डॅश आर इंटू ई रेस टू आय थीटा ह्या दोघांच्या जागी आपण हे बुक करू शकतो. डे बाय यू म्हणजे फ्रॉम टू वर डे बाय यू अपॉन डे बाय आर डे बाय यू अपॉन डे बाय आर प्लस आय इंटू डे बाय व्ही अपॉन डे बाय तर अशा पद्धतीने हे दोन्ही आपण कॉम्बिनेशन इथं केलं. आता त्यानंतर पुढं हे इमॅजिनेट केलं डे बाय यू अपॉन डे बाय थीटा प्लस आय इंटू डे बाय व्ही अपॉन डे बाय थीटा. तर आय आर मी हा ब्रॅकेट सॉल्व केला आय आर डे बाय यू अपॉन डे बाय आर आता हे तर मायनस आय सॉरी आय स्क्वेअर आर व्ही हे मल्टिप्लाय केल्यानंतर डे बाय व्ही अपॉन डे बाय आर तर हे मल्टिप्लाय केलं त्यानंतर पुढे डे बाय यू अपॉन डे बाय थीटा प्लस आय इंटू डे बाय व्ही अपॉन डे बाय थीटा इज इक्वल टू हे आय आर डे बाय यू अपॉन डे बाय आर एज इट इज पहिली टर्म एज इट इज. आता आय स्क्वेअर म्हणजे मायनस वन आहे म्हणजे मायनस आर इंटू डे बाय व्ही अपॉन डे बाय आर. तर हे व्यवस्थित येऊ फक्त म्हणजे हे सिम्प्लिफिकेशनच्या स्टेप्स आहेत. डे बाय यू अपॉन डे बाय थीटा प्लस आय इंटू डे बाय व्ही अपॉन डे बाय थीटा इज इक्वल टू पहिला तर रियल पार्ट घेऊ म्हणजे मायनस आर इंटू डे बाय व्ही अपॉन डे बाय आर प्लस आय आर इंटू डे बाय यू अपॉन डे बाय आर. तर हे आपल्याला अशा पद्धतीने नवीन रिलेशन मिळालं म्हणजे एल एच एस आणि आर एच एस सेम आहे. एल एच एस ला पण कॉम्प्लेक्स नंबर आहे आर एच एस ला पण कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि हे दोन कॉम्प्लेक्स नंबर सेम आहेत त्यामुळे या ठिकाणी आपण म्हणजे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल करू शकतो म्हणजे बाय इक्वेटिंग रियल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट विथ इट. आता बघा ह्याचा रिअल पार्ट एल एच एचा काय डे बाय यू अपॉन डे बाय थीटा इज इक्वल टू आर एच एचा काय मायनस आर इंटू डे बाय व्ही अपॉन डे बाय आर अशा पद्धतीने आहे. म्हणजे आपल्याला हे दुसरं रिलेशन या ठिकाणी मिळालं बघा डे बाय यू अपॉन डे बाय थीटा बरोबर मायनस आर इंटू डे बाय व्ही अपॉन डे बाय आर. तसंच इमॅजिनरी पार्ट इक्वल टू म्हणजे आपल्याला ऑल्सो डे बाय व्ही अपॉन डे बाय थीटा इज इक्वल टू आता इथे इमॅजिनरी पार्ट किती किती आर इंटू डे बाय यू अपॉन डे बाय आर. तर अशा ठिकाणी या ठिकाणी आपल्याला डे बाय यू अपॉन डे बाय आर फाईंड करायचे दॅट इज आर इकडे शिफ्ट केला
That is dy by q upon dy bar is equal to 1 upon r into dy by q upon dy bar theta. तर हे दुसरं सी आर इक्वेशन या ठिकाणी सॅटिस्फाय झालं म्हणजे एज रिक्वायर्ड. हेन्स टू हेन्स टू तर या ठिकाणी अशा रीतीने आपल्याला हे सी आर इक्वेशन इन पोलर फॉर्म या ठिकाणी प्रूव्ह होतील. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून काही एक दोन कन्सेप्ट आहेत तर त्या आपण पाहूयात आणि म्हणजे हा चॅप्टर आपला पूर्ण होईल. मग नवीन चॅप्टर स्टार्ट करू.